नमस्कार, मी कल्याणी. आपण बघत आहात VKB न्यूज रील्स. अलीकडच्या काळात हृदयविकाराच्या घटनांमध्ये वाढ झालेली आहे. विशेषतः देशातील तरुण पिढी याला जास्त बळी पडत आहे. व्यायाम करणारे, जिममध्ये जाणारे सुद्धा याला जास्त बळी पडताना दिसत आहेत. प्रसिद्ध सिंगर KK, अभिनेता सिद्धार्थ शुक्ला यांची मृत्यूने तर मनाला चटका लावून गेली. परंतु आता हे चित्र बदलणार असे दिसते. हृदयविकारांच्या प्रकारांमध्ये सर्वात मोठी समस्या ही आहे की लोकांना अचानक काय झाले हे समजत नाही. जर तुम्ही वेळेत दवाखान्यात पोहोचला नाही तर आयुष्य संपते. आता जरा विचार करा की हृदयविकाराचा झटका येण्याआधीच कळलं तर कसं होईल. हो, आता ते खरे ठरणार आहे. नवीन कृत्रिम बुद्धिमत्ता म्हणजेच आर्टिफिशियल इंटेलिजन्स आधारित प्रणालीमुळे हे शक्य होणार आहे. याच्या मदतीने हृदयविकाराचा झटका येण्यापूर्वीच त्याबद्दल माहिती मिळू शकणार आहे. त्यामुळे हजारो लोकांचे प्राण वाचतील अशी अपेक्षा आहे. या प्रणालीने हृदयविकार असलेल्या लोकांचे जीवन बदलणार असे दिसते. ही प्रणाली अमेरिकन कार्डिओलॉजिस्ट जेम्स मीन यांनी विकसित केली आहे. त्यांनी एक स्टार्टअप सुरू केला आहे ज्याचे नाव त्यांनी क्लिअरली असे ठेवून या स्टार्टअपद्वारा कृत्रिम बुद्धिमत्तेवर आधारित मूल्यमापन प्रणाली तयार केली आहे. सध्या ही प्रणाली कोरोनरी एंजिओग्राफी प्रतिस्पर्धी म्हणून वर्णन केले जात आहे. ही प्रणाली विकसित झाली तर हृदयविकारांच्या रोग्यांसाठी वरदान ठरेल. परंतु आता ही कितपत कारगर ठरणार हे बघण्यासारखे असेल. अशा चांगल्या व सकारात्मक बातम्यांसोबत पुन्हा भेटूया VKB डिजिटल्समध्ये. नमस्कार.